नारेगाव रोडवर असलेल्या चिकलठाणा MIDC भागातील शक्ती करंट या बायोडिझेल कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला. या स्फोटाने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकलठाणा MIDC परिसरात नारेगाव रोडवर असलेल्या शक्ती करंट प्रायव्हेट लिमिटेड या बायोडिझेल कंपनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात लागलेल्या आगीमुळे कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आणली. या स्फोटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती पोलिसांनी MCNशी बोलताना दिली आहे. हे बायनरी कंपनी आहे नारेगाव रोडला, रिॲक्टरमध्ये स्फोट झाला शॉर्ट सर्किटमुळे. त्यांनी ताबडतोब एक्स्टिंग्विशर वगैरे त्यांनी वापरले, फायर ब्रिगेडची गाडी आली, आम्ही सुद्धा आलो ताबडतोब. आग आटोक्यात आलेली आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे. पोलीस स्टेशनला पत्र वगैरे अर्ज वगैरे देतील ते. अंदाजे किती नुकसान झालं असेल सर? ते आपल्याला त्यांचा घ्यायला शकणार नाही, कारण त्यांचाही एस्टिमेट करणं चालू आहे.